तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस, काल पहिला दिवस होता, तर कालचा दिवस खूप सुंदर गेला आपला मस्त। तर आजचा दुसरा दिवस, तर आज पण चला आहे तर जाऊयात खाली आणि बाप्पाचं दर्शन घेऊयात। वाजल्यात 11, तर चला जाऊयात खाली दर्शन घेऊयात बाप्पाचं। देवागनराय वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान, मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा। जस्ट झालं आपलं दर्शन, तर आता वाजल्या 12:30, तर आता आरतीचा टाईम झाला आहे। तर चला आता आरती करूयात, आरतीनंतर मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे। तर चला आता घेऊयात आरती, आरतीनंतर भेटतो तुम्हाला। चला रीता आपली दिया रांगोळी काढते गाईज, बघू शकता तुम्ही तिरंगा रांगोळी काढले आणि आमची मकरसुद्धा तिरंगा आहे। इथं सर्वजण बसले आहेत, आपला ढोलकी मॅन, ढोलकी मॅन आपला। तर चला आता घेऊयात आरती करून, आरती करून इथे आपले बाप्पा बसलेत। कि जय तर चला गाईज घेऊयात जेवून, आरती पण झाली आता आपली। डाल बघा किती टाकले आपले बाय दिदीनी। तर आता जाऊ ना, तू पण बोलता जाऊ। तर आता सर्वजण बसले जेवायला। नको नको, तू जरा ठेवतो का जरा जेवताना, तरी सर्व जेवत आहे, आवडीची भाजी आहे काय ना काय। चुप चुपचा सातवी फेल, चुपचा बोल बोल, एकदा एकदा बरोबर बोलला। असं आहे, मला फोन आले। तर चला आता घेऊयात आपण जेवून, आले मी ठेवता। काही आता जास्त झालं आपलं जेवण वगैरे झालं आणि आरती सुद्धा झाली। तर आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे, मी तुम्हाला बोललेलो आरती नंतर काहीतरी सांगणार आहे, तर आता ही सांगायची गोष्ट म्हणजे मी आमच्या मकर डेकोरेशन बद्दल सांगणार आहे तुम्हाला। तर आम्ही कशासाठी मकर बनवली आहे, तर चला सांगूया तुम्हाला। तर गाईज तुम्ही बघू शकता अतिशय असं सुंदर डेकोरेशन जे आम्ही केले आहे। आणि आता सांगायची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिश साम्राज्यातून, आणि यावर्षी 15 ऑगस्ट 2022 आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली। आणि त्यामुळे 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे आपल्या पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं आहे, हर घर तिरंगा। त्याच निमित्ताने आम्ही एक आठवण म्हणून ही मकर सजावट केली आहे। तर बघू शकता अतिशय सुंदर। तर गाईज तुम्हाला आमचं मकर डेकोरेशन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांनी। ठीक आहे, माता की जय, मातरम, गणपती बाप्पा मोरया मोरया, जय हिंद, जय महाराष्ट्र। गाईज तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला आमच्या मका डेकोरेशन बद्दल सांगितलं सर्व काय। तर ठीक आहे, आता थोडा फ्रेश वगैरे होऊयात, नाश्ता वगैरे करू थोडा, मग भेटतो तुम्हाला। तर चला गाईज आता आम्ही आलो आहे प्रशांत कॉर्नरला नाश्ता करायला। बघू शकता बघा आलिमगडमध्ये आहे। तर मी आमच्या मावशीना मामासोबत आहे गाईज, आम्ही आमच्या मामीच्या इथे गणपतींना गेलेलो। तर नाश्ता करायला थांबल्या सर्वजण। कंद वर्तन गाईज
इथं आपली परी दी परी ऐकर त्याला नाश्ता करून घेऊयात आपण. तर मग डायरेक्ट नाश्ता करून निघणार आम्ही घरी भिवंडीला. गाईस तुम्ही बघू शकता मस्त मस्त मोदक. खूप मस्त मस्त मोदक आहेत गाईस. सर्व प्रकारचे मोदक लाडू आणि सर्व काय आहे ते रसमलाई हां. चला घेऊयात आता बर्फी वगैरे काय आहे मिठाई घेऊयात. मग डायरेक्ट निघूयात घरी. आम्ही घेतलंय प्रशांत कॉर्नर मधनं मिठाई. तर आता चाललोय घरी डायरेक्ट. मग कुठं मग कुठं सांग सांग कुठे तर गाईज आता आपली मावशी सुद्धा गेली आहे. त्याही त्याही सर्वजण जेवले वगैरे. तर आता चला आपण पण जेवून घेऊयात. वाजल्यात रात्रीचे 10:30. चला घेऊयात जेवून. जेवून भेटतो तुम्हाला तर चला. तर गाईज आता आपल्या इथं जेवायला पनीर मुगाची भाजी पापड चपाती. सर्वजण बसले तिथे जेवायला. आपली नानी आंटी मला घेऊयात जेवून. आणि इथं तर घेऊयात जेवून. तर चला. तर गाईज झालंय जेवण वगैरे. तर आता असंच जागरण करत बसलो. तर आता वाजल्यात रात्रीचे 3. तर आता चाललोय झोपायला. तर चला आता ब्लॉग करूया तिथेच एंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.